नमस्कार स्वामी भक्तगण, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे. स्वामी भक्तगण, रायज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावं. आता स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा ते जाणून घेऊया. सर्वप्रथम देवघरा समायर पाण्याचा भरीव चायकायन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थांवर तुकशीचे पान ठेवावे. पानाचे देठ महाराजांकडे हायेल असे ठेवावे. प्रथम धूप दाखवावी व नंतर दीप तीन वेळा अर्ध चंद्राकृती ओवाळावी. नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे. त्यावेळी सत्यंत वर्तन परिसिंचामी असे म्हणावे. तेच तुकशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभायवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व सहा वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाने स्वाहा असे म्हणून हातातील तुकशीपत्र स्वामीं समायर ठेवावे. वरील कृती पुन्हा करून दुसरे तुकशीपत्र पुन्हा वाहावी. अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांना नैवेद्य अर्पण करावा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तगण, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.